जिल्हाधिकारी तथा आयुक्त महानगरपालिका सुनील चव्हाण यांनी मुख्य प्रशासकीय इमारत महानगरपालिका येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे सभागृहात आगामी कोविड लसीकरण मोहीम नियोजनाबाबत आढावा बैठक घेतली आहे. कोविड लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविणे आणि या कामामध्ये सुसूत्रता आणावी या उद्देशाने औरंगाबाद महानगरपालिका प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. याविषयी बैठकीचे सत्र सुरू असताना मनपा हद्दीत झोननिहाय वैद्यकीय नोडल अधिकारी नेमण्यात आले आहे. याशिवाय या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस देण्यात येणार असून यासाठी मनपाच्या प्रत्येक विभागाकडून अधिकारी आणि कर्मचारी यांची माहिती गोळा करून कोविड ॲप्लिकेशनवर अपलोड करण्यासंदर्भी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदरील बैठकीत अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर, उपआयुक्त सुमंत मोरे, सर्व वॉर्ड अधिकारी तसेच झोनल वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.